नमस्कार, पळय प्रुडंट खबरो. 15 नोव्हेंबराक सोंपत CZMP प्लानाची मुजत. गोंय सरकार मागतलो 6 म्हयन्याची मुजत वाढ. काब्राल म्हणटा अजून 70% पंचायतीचो प्लान फायनल ना. MOEF मंत्र्याचो अपॉइंटमेंटही मेळना. नाफ्त केशींत बार्बडोस मॅरिटायमाचे लायसन रद्द करात. हार्बर पुलिसांची मागणी. कंपनी खंय बेजबाबदार. घातक नाफ्ताचे अरिश्टाक जबाबदार. अधिकारिणी कडेन पत्रव्यवहार. फुडली वेंचणूक खंयच्या तरी पक्षाचे चिन्हाचेर लढोवपाचो विचार. मायकलाचे पांय आतां जमनीर नात. मिशन बार्देजाक लोक जाप दितलो. रोहनाचे हेड ऑन. महाराष्ट्रात शिवसेनेच्या फुडारपणान सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, युती सरकारच्या वाटाघाटी नेटान बारीकसाणीचेर अडकले. पवार सोनियाचो तत्वता बावटो. शिवसेनेचो सरकार स्थापणुकेचो दावो. कोडले मायनीवेल्यान आमोणे प्लांटार मीन येरादारी सुरू. कोडले मायनीर वेदांत करता 8 लाख टन मीन प्रोसेसिंग. कोडले परवानगी मेळ्ळी काय प्रोसेसिंग प्लांट सुरू. 250 ट्रक लागले. पर्रीकाराच्या फुडारपणान केल्ली स्कुलांनी लॅपटॉप टॅबलेट वाटपाची स्कीम फेल. मुख्यमंत्री म्हणटा जमिनी रिव्ह्यू घेतलो. 15-20% भुरग्यांकच लाव. इन्फ्रास्ट्रक्चर नासतना स्किमीचो उपेग ना. कुठ्ठाळे लोटले बायपासार 2 मोटारीचो हेड ऑन ॲक्सिडेंट. ओव्हरटेक करताना फुडल्यान येवपी मोटारीक धपको. एकलो गेलो, 6 जखमी. रावण फोंडा कदंबाच्या इंजिनाक उजो. आणि वर्ल्ड कप क्वालिफायरात भारताच्या 14 आणि 19 तारखेर अवे मॅची. अफगाणिस्ताना आड मॅच ताजिकिस्ताना. CZMP प्लान NGT दिवपाची मुजत 15 नोव्हेंबराक सोंपता. ते पयली 13 नोव्हेंबराक 6 म्हयन्याची मुजत मागपाक अर्ज घालतले म्हूण मंत्री काब्राल प्रुडंटा कडेन उलयला. अजून चडशा पंचायतींनी प्लान फायनल केल्लोच ना. पंचायत पावड्यार खंय प्लानाचें कामूच फुडें धुकलना. फक्त 56 पंचायतींचो प्लान जाला. गोंयची केस मांडूंक काब्रालान MOEF मंत्र्या कडेन चर्चेक वेळ मागला. तो अपॉइंटमेंटूय खंय मेळना. प्लास्टीक मुक्त गोंया खातीर खंय पावड्या पावड्यार काम जातलें. बरें, एज CZMP जो आमचो प्लॅन जो आशिल्लो, आमी डिक्लेअर केलें की 15 नोव्हेंबर एज पे NGT आमी फायनलायज करपाचें आशिल्लें. नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल एंड मॅनेजमेंटाचे लॅटर येयला. वे दे हॅव एक्नॉलेज रिसिप्ट 54 प्लॅन्स सेंड बाय विलेजीस. वी हॅव एक्च्युली सेंड 56 आणि त्याने आमकां टायम मागला. सो इट इज गूड वन सायड. आणि आमकडे पंचायतीन आमकां तांकां प्लॅन एक्सप्लेन करपाक 50 पंचायतीन बरयल्ल्या. सो वी हॅव डिसायडीड टू सेंड टू दोज पंचायत हू हॅव रिटर्न टू अस टू सेंड सर्वेस टू एक्सप्लेन द प्लॅन विच वॉज मेड. आज पासून ते म्हाका खबर आसा, आमचे 169 विलेजीस ऑफ 125 विलेज पंचायत आर कनेक्टेड टू CRZ. आउट ऑफ दॅट ओनली 56 विलेजीस हॅव गिवन द प्लॅन्स. सो अजूनही उरलेले विलेजीस दिवन हमेशा बोवाळ मारता थोडे. सो माय रिक्वेस्ट टू देम मातशें बेगीन हाडून दिवचे. एज फार एज द NGT इज कन्सर्न, आमी 13 तारीख आमी फायल करता जे आमी एक्सरसायज केला इतले दीस. कितें जाला, कितें केला, आनी कितें धाडला, आनी कितले विलेजीन आमकां आपणाचो प्लॅन करून धाडला. सो एन्ड वी आर गोईंग टू ऑल्सो आस्क टायम फॉर अनदर 6 मंथ्स टू फिनिश द प्लॅन. मेन इश्यू म्हणजे जाला की अमेंडमेंट जे हांवें मागलेले आहा ते सगळ्यांक गोंय लोकांक खबर आसा. दॅट वी हॅड आस्क फॉर अमेंडमेंट्स. तेजेर अजूनही सोल्युशन मेळून हांव आतां सेंटराक वचून ते जेवन 2 गोश्टी अमेंडमेंट तुमकां सगळ्यांक खबर आहा. परतून परतून रिपीट करना. एक म्हणटा ते वेदर दे हॅव टू आमचे खाजन लँडाक बंद आसा की थंयच आमचे CRZ लायन STL लायन ती काबार जावपाक जाय. दुसरें जें आसा की आमचे विलेजी इतल्यो डेवलप जाल्ले आसा. तो 2146 सेन्सस म्हाका कळना. सो आमचे सेन्सस टावन म्हणून आमकां सेन्ससान दिला ते आमी जर नोटिफाय केले जाल्यार वेदर दे वील बी CRZ 2. हे 2 गोश्टी खातीर हांव तांकां मेन गोश्टी. बाकीचे बारीक बारीक दुसरे गोश्टी आसा पूण हे जे परेन ते जायना ते परेन हांव सॅटिस्फायड जावचो ना. म्हाका टेंटेटिवली एक डेट 14 नोव्हेंबर म्हाका आपयतलो अशें म्हटलां फॉर सेंटरान मिनिस्टरान. बट अजूनय कन्फर्म जावना.
आज सकाळी निघून त्याचे ओएसडी माझ्या ओएसडी त्याच्याकडे त्याच्या ओएसडीकडे पीएकडे उलेलो सो कन्फर्मेशन जाऊन सो वन्स दॅट कम्स अमेंडमेंट इज वॉट वी आर ॲट अ स्टेट आस्किंग द सेंटर टू चेंज सो ऑल दिस कीपिंग इन माइंड वी आर पोजिंग द डिफिकल्टी ऑफ फायनलायझिंग द सीआरझेड एनजीडी द प्लॅन फॉर सीआरझेड अँड वी आर गोइंग टू आस्क फॉर अनदर 6 मंथ्स. नाफ्ता बोटीचे बगलाट एमपीटी सोडून हेरांच्या माथ्यार मारपाची तयारी. नाफ्ता बोटीच्या प्रकरणात बार्बाडोस मॅरिटायम एजन्सीचे लायसन रद्द करचे म्हणून हार्बर कोस्टल पोलिसांनी एमपीटी आणि कस्टम्स अधिकाऱ्यांक सांगला. ह्या कंपनीन खंय घातक नाफ्ता आशिल्ली टँकर बोट हाताळटना घाळपण केला म्हणून पोलीस कारवाय मागतात. एमपीटीचेर अजून कांयच एक्शन जाल्ली ना आणि सरकार जाग मागही करिना. नाफ्ता काढपाच्या टेंडर प्रक्रिये विशीं सीएमान माहिती दिली. पट मनीस आज परत गोंयात आयल्या, त्याच्यानी जी दोन्ही कोटेशन आयला त्याचे रिव्ह्यू घेतल्या. आज सांजच्या पर्यंत कदाचित त्याच्या दोनापैकी एकटो कोणतो फायनलाइज जातलो आणि फक्त डीजी शिपिंगचे परमिशन घेऊन परत एकदा दिल्लीक धाडटले आणि त्याच्या उपरांत आम्ही कोणाक एक टेंडर दिवपाचो कोटेशन हेजेर पर्यंत फायनलाइज करतले. फाल्यां पर्यंत फायनलाइज जातले. ओके नाफ्ताचे हय नाफ्ता बोटीचे अवडंबर मुरगावा हाडपी एमपीटी आणि एमपीटीच्या चेअरमॅनचे अजून कसलेच ॲक्शनच्यो हालचाली ना. सध्या हार्बर पोलीस भायले भायर नाफ्ता टेम्पररी स्टॉक करपाचे अब्र दिल्ल्या एजन्सी आणि कंपन्या आड ॲक्शन घेऊचे म्हणून यत्न करतात. एमपीटी आणि कस्टम्स तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेन हार्बर पोलिसांनी पत्रव्यवहार केला. बार्बाडोस मॅरिटायम एजन्सीचे लायसन रद्द करचे म्हणून हार्बर पोलिसांनी एमपीटी आणि कस्टम्स खात्याक विनवणी केल्या. बार्बाडोस मॅरिटायमाक नुशी नलिनींतल्यान नाफ्ता व्हरपाचे कॉन्त्रात मेळिल्ले. बोटीत घातक नाफ्ता असतनाय ताणी बोट बेवारस सोडली. अजून मेरेन ॲक्शन कांयच ना. मदीं मदीं मुरगावचो बीजेपीचो आमदार मंत्री मिलिंदाचे नाव येता. सध्या फक्त कंपन्यांची जबाबदारी फिक्स केल्या. एमपीटी आणि एमपीटीच्या चेअरमॅनाची कितें ताची सरकारी पावण्यार जाग ना. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार. फुडली वेंचणूक खंयचे तरी पक्षाचे चिन्नाचेर लढोवपाचो विचार आसा. फाटीं चलतालें तशें करून आतां जावचें ना हाची जाणीव आसा हें सांगून रोहन खवटेन आपूण खंयचे तरी पक्षांत वतलो हाचें स्पश्ट शिनाल दिलां. मायकलाच्या पांय आतां जमनीर नात, तो अजुनूय आपलो इश्ट, मात ताचें एम्बिशन व्हडलें म्हणून रोहनान मायकलाक थोमणोय मारलो. मिशन बार्देजाक खंय लोक जाप दितलो? रोहनाचे हेड ऑन. Weak opposition sometimes also gives the strength to the ruling to do what they want, and that is what is happening. And I have to admit, today the opposition is weak. We need to build up. एक प्रश्न सामको इम्पॉर्टंट उरता की इतली जर तुम्ही उलयता ते लेटर ऑफ सपोर्ट दिवप आणि स्वेरिंग इन करून घेवप ही चूक आशिल्ली? आज विचारलेली चूक आशिल्ली. मायकल लोबो इज स्टील अ फ्रेंड. पॉलिटिकल डिफरन्सीस तो तयार करता, किद्याक करता, एम्बिशियस केन्ना मनीस चड कितें विचारल्यार तू सांगता की आपल्याक खबर ना तांकां विचार. ना, आय एम नॉट सेइंग दॅट. मायकल लोबो बिकम समटायम्स कितें जाता, मनीस मातसो ओवर एम्बिशियस जाता, जमनी वेल्यान पांय मातशे हालता, उलोवपाची स्टायल चेंज जाता आनी हे सगळें करतना लोक पळयतात. सो वेन यू हॅव टू एम्बिशन, ताणें खंय तरी म्हणिल्लें आसता दॅट ही वॉन्ट्स टू बी द चीफ मिनिस्टर. ही इज गॉट एन एम्बिशन टू बी द चीफ मिनिस्टर. सो मे बी ही वॉन्ट्स टू शो केस दॅट ही वॉन्ट्स टू बी द लिडर ऑफ द स्टेट. सो ताच्या खातीर करता आसतलो. मिशन बार्देस कितले सक्सेसफूल जातले दिसता? बार्देसकार पिशे न्ही, बार्देसकार खूब स्वाभिमानी आणि टायम आयला त्यांना बरे बरे लोकांक त्याने सकयल देवल्या आणि दाखयला खंय आसा ते. दे कॅनॉट बी टेकन फॉर ग्रांटेड. यू कॅनॉट इलेक्ट अ किंग टुडे अँड से बाबा यू आर द चीफ ऑफ अ प्लेस. यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ बाय युअर वर्क. सगळे जण म्हणतात जेव्हा एक पार्टी तुमची अगेन्स्ट काम करपाक लागता विथ युअर एंटायर ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, त्यांना एक इंडिपेंडंट म्हणून राहप आणि इंडिपेंडंट म्हणूनच परत इलेक्शन लढवप हे खूप रिस्की प्रपोजिशन म्हणून दॅट तुमकां खंयचे तरी एका सिंबॉलाचो आलाशिरो घेवचो पडटलो. यू थिंक सो? यू आर ओपन फॉर इट? मे बी नॉट टुडे, मे बी क्लोजर टू द इलेक्शन. आर यू थिंकिंग ऑन दीज लायन्स? डेफिनेटली वी नीड टू थिंक मोर ब्रॉडली दॅन वॉट इट हॅज बीन बिफोर. Tomorrow you may think of a symbol also.
सिम्बॉल इज अ पार्ट ऑफ अ पार्टी विच नीड्स टू कम इन सो आय थिंक ऑप्शन्स आर देयर. महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसीचे सरकार करूंक वाटाघाटी नेटार. सोनिया गांधी आणि शरद पवारान तत्वता बावटो दाखयला, मात बारीकसाणीचेर आडकला. एकनाथ शिंदे शिवसेनेचो विधीमंडळ फुडारी. शिवसेनेन सांजे उसरां राज्यपालाक मेळून सरकार स्थापणुकेचो दावो केलो, मात सांजे मेरेन काँग्रेस राष्ट्रवादीच्या तेक्याचे पत्र शिवसेना राज्यपालांक दिवंक शकली ना. सेनेन 48 वरां मागल्यात, आतां सरकार राज्यपालाच्या हातांत. मुख्यमंत्री म्हूण उद्धव ठाकरे, पूत आदित्य ठाकरे आणि शिंदे तिघांचे नाव चलताले. संध्याकाळी आम्हाला 7-7:30 एकनाथ शिंदे साहेब आमचे जे गटनेते आहेत त्यांना पत्र मिळालं, गव्हर्नर साहेबांकडून पत्र मिळालं आणि आम्हाला विचारलं गेलं की तुमचं विलिंगनेस आहे का गव्हर्नमेंट फॉर्म करण्यासाठी. कालनंतर खरं तर आज दुपारपर्यंत भारतीय जनता पक्षाला वेळ होती, तरी देखील आम्हाला पत्र दिले. आम्ही 24 तासाच्या आतच दोन इतर पक्षांबरोबर बोलणी सुरू झालेली आहेत. त्या दोन पक्षांनी इन प्रिन्सिपल आमच्यासोबत येण्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी त्यांच्यामध्ये देखील बोलणी सुरू झालेली आहेत आणि त्यांना सोबत येण्यासाठी चर्चा सुरू झालेल्या आहेत. अर्थात आमची वेळ ही 7:30 असल्यामुळेच आम्ही 7:15 इथे पोचलो आणि गव्हर्नर साहेबांना आम्ही हे सांगितलं की आमचं विलिंगनेस आहे सरकार फॉर्म करण्यासाठी, आम्ही क्लेम केलेला आहे. अर्थात हे करत असताना 24 तासात किंबहुना पत्र मिळाल्यानंतर 23 तासामध्ये शिवसेनेचे सगळे जे आमदार आहेत त्यांनी सह्यासकट पत्र दिलेलं आहे, पण इतर दोन जे पक्ष आहेत त्यांच्याबरोबर प्राथमिक बोलणी झाल्यानंतर प्रिन्सिपल ओके मिळाल्यानंतर त्यांच्या पण ज्या प्रक्रिया असतात त्या पूर्ण करण्यासाठी किमान 2 दिवस तरी गरजेचे असतात. आम्ही गव्हर्नर साहेबांकडे राज्यपाल महोदयांकडे वेळ मागितला होता, त्यांनी तो वेळ आत्ता आम्हाला नाकारलेला आहे. पण पुन्हा एकदा सांगतो मी की ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर आमचा क्लेम तरी नाकारलेला नाही, वेळ नाकारलेली आहे आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर शिवसेना आणि जे सगळे आम्हाला पाठिंबा देत आहेत त्या आम्ही इथे लवकरच येऊ. एक महत्वाची गोष्ट ही आहे की 23 तासात 24 तासात जी आम्हाला वेळ मिळालेली, महाराष्ट्रासाठी आम्ही सरकार बनवण्यासाठी पुढे आलेलो आहोत आणि ही प्रक्रिया सुरू राहणार. मला माहिती नाही आता पुढे काय प्रोसिजर असेल, राष्ट्रपती राजवट लागेल की इतर पक्षांना बोलवलं जाईल, पण शिवसेनेचा दावा हा कायम राहणार आहे आणि शिवसेना इथे सगळ्यांना घेऊन पुन्हा एकदा येईल हे मी आपल्याला इथे सांगू इच्छितो. स्थिर सरकार देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडू. वेदांताचे कोडले मायनीवेल्यान आमोणे प्लांटार मिनाची येरादारी करपाचे काम सुरू झाला. कोडले मायनीवेल्या प्लांटार 8,00,000 टन मीन प्रोसेस करपाचे थारला. प्लांटाक परवानगी मेळ्ळी काय प्लांट सुरू करतले. सध्या 35,000 टन मीन आमोणे सेझा पीक आयन प्लांटार व्हरूंक परमीट मेळ्ळा. आमोणे प्लांटार प्रोसेस केल्ले मिनाची पावडर व्हरतात. मीन येरादारीक सध्या 250 ट्रक लागल्यात. कोडलेचो प्लांट मॅनेजर प्रुडंटा कडेन उलयलो. फुडली म्हयने अराउंड 8,00,000 टन माल आमी हांगा प्रोसेस करतले. सो प्लांटाचे आमचे एकदां परमिशन आयले की आमी प्लांट स्टार्ट करतले आमचो, मागीर तो सगळो माल धूल जातकीर आमी ट्रान्सपोर्ट करतले. आयज कितको येला हे केला तुम्ही? आयज आमचे कडेन अराउंड 14,000 परमीट आसा पयले, ते आमी स्टार्ट केल्लो आसा आनी तो आज आमच्या आमोण्या प्लांटा वता. टोटल गाडयो आयज टोटल गाडी अराउंड 250 गाडी आसा, 250 गाडी आसा. मायनिंग ट्रकांच्या ड्रायव्हरांक अल्कोहोल टेस्ट आणि बाकीचे काय कडक नेम केल्यात तेव्हा खूप लागू झाल्यात. प्रत्येक ट्रक ड्रायव्हरचे आम्ही अल्कोहोल चेक करतात. अल्कोहोल चेक सपोज डिव्हिएशन मिळेल जाल्यार आम्ही त्या ट्रकाक एंट्री करना, मागीर आम्ही त्याका पार्किंगाकडे डायरेक्ट करता. पार्किंगाकडे आम्ही डायरेक्ट करतो त्याचे त्याका टोकन इश्यू जातले. टोकन इश्यू जावचे पहिले आम्ही त्याचे पहिली कंपनी गेट पास सगळा पळता, वॅलिड गेट पास. जो गेट पास दिल्लो आम्ही असता ट्रक ड्रायव्हर्सांक त्याका आम्ही सेफ्टी ट्रेनिंग देऊनच गेट पास इश्यू केलो असता. मागीर रिव्हर्स हॉर्न ट्रकाक असा की ना ते चेक करतलो, सीट बेल्ट असा की ना ते करतलो. सो हे सगळे पळोवनूच हे क्रायटेरिया सगळे आमचे मीट झाली जाल्यारूच त्याका आम्ही टोकन इश्यू करतलो. प्रुडंटा खातीर विवेक प्रभू. पर्रीकार सरकाराच्या काळात त्याच्या फुडारपणान स्कुलांनी लॅपटॉप आणि टॅबलेट वाटपाची सुरू झाली सायबरेज स्कीम फेल. सध्याचो मुख्यमंत्री म्हणटा 15-20% भुरग्यांनीच सारखो उपयोग केलो. इन्फ्रास्ट्रक्चर नसताना टॅब लॅपटॉप वाटून उपयोग ना. टिचरांकही ट्रेनिंग जाय, स्कुलांनी कंप्युटर लॅबां जाय,
सुरुवात सरकारी स्कुलांनी, उपरांत एडेड म्हण मुख्यमंत्री प्रमोद सावंत थिये एके हायस्कुलाच्या नव्या बिल्डिंगेच्या उक्तावणाक गेल्ले कडेन उलयला. हांव पळयता की आमी टॅब दिवपाची स्कीम म्हणजे माजी मुख्यमंत्र्यान काढलेली, तेन्ना लॅपटॉप दिवपाची स्कीम काढली. हांवें रिव्ह्यू घेतलो त्या स्किमीचो आनी मुद्दाम पळयलें. रिव्ह्यू घेतल्या उपरांत कितें, तर आमी आय टीच्या भुरग्यांक दिता लॅपटॉप, आर्ट्साच्या दिता, कॉमर्साच्या दिता आनी सायन्साचे दिता. खरेंच तो लॅपटॉप कितले भुरगे वापरताले आनी खरोच तेजो कितल्या जाणांक तेजो फायदो जालो. हांवें रिटर्न रिपोर्ट्स घेतले, मागयले, हार्डली ओन्ली ज्या 15-20% भुरग्यांनी खरो तेजो वापर केलो. तो म्हणटा स्कुलाच्या टिचरां कडेन लॅपटॉपूच ना, स्कुलांत माझ्या कॉम्प्युटर लॅबूच ना, टिचराक तेज्या वेळेर एक एकदां कांयच कळना. टिचर म्हणटा म्हाजे कडेन लॅपटॉपूच ना, म्हाज्या स्कुलानूय ना, हांव कितें सांगतलें. सो डॅट हे फावटी आमी रिवायज करून गव्हर्मेंट स्कुलांतल्यान आमी सुरू करता की गव्हर्मेंट स्कुलांनी आमी फूल फ्ली पयली लॅब दिताले आनी ताज्या उपरांत आमी एडेड स्कुलांत वचपाचे आसा. काळाप्रमाण शिक्षकांनी नव्यो गजाली शिकूंक जाय म्हूण मुख्यमंत्री प्रमोद सावंत थियेच्या श्री शांतदुर्गा विद्या मंदिर हायस्कुलाचे नवे बिल्डिंगेचे उक्तावणा वेळार उलयलो. जे टिचर बिल्डिंगात वचून आसले प्रायमरी पासून सेकंडरी पर्यंत अपग्रेडेशन ऑफ द टिचिंग स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, ह्यो स्किल्स म्हाका दिसता टिचरांक शिकोवपाची गरज आसा. जो पर्यंत टिचर आपूण अपग्रेड जायना तो पर्यंत तो भुरग्यांक नवीन नवीन नॉलेज दिवंक शकतना. त्यांनी दर वर्सा अपग्रेड जावचो पडटलो. हाज्या फुडें दर वर्सा ट्रेनींग जी आसा ही टिचरांनी अटेंड करपाकूच जाय, कारण तेका अपग्रेडेशन जर जायना जाल्यार भुरग्यांक नवीन नॉलेज मेळची ना. प्रुडंटा खातीर श्यामसुंदर फट्टे. कुठ्ठाळे लोटले बायपासार दोन मोटारींचो एक्सिडेंट. आमड्या पंचवाडीचो फ्रांसिस फर्नांडीस म्हणटा तो 57 वर्सांचो एकलो सोपलो, 6 जाण जखमी जाल्यात. पुलीस रिपोर्टा प्रमाण न्यू वाडे वास्कोचो अमरनायक मोटारीन तिगांक घेवन बायपासा वेल्यान बोरये वतालो. ओवरटेक करतना फुडल्यान येतले मोटारीक धपको, मोटारीचो ड्रायव्हर फ्रांसिस आगताक गेलो. त्या मोटारींतले हेर दोग आनी दुसरे मोटारींतले मेळून 6 जाण जखमी. आनी एके घडणुकेंत रावणफोंड मडगांवां कदंबाचे इंजिनाक उजो लागलो, आकांतान भायर सरतना एकली पॅसेंजर इंजर्ड. घेऊ एक कमर्शियल ब्रेक. मुरगांव पालिकेच्या वाठारांत खारी वाड्यार वत थंय कोयराच्यो राशी. एक सुवात नितळ करतासर दुसऱ्या सुवातीर कोयर व्हरून उडयतात. नगरसेवक म्हणटा वॉर्डांतले लोक आयकना ते आयकना, दुसऱ्या वॉर्डांतले लोक कोयर हाडून उडयतात. सोमारा तिणें स्वता फुड्यांत रावन कोयर काडून घेतलो. त्या सुवातेचें खंय सोबितीकरण करपाचें आसात. आयज आमच्या घराकडे सगळो लोक येयलो, सारको रोडार पावला. आयज इमिजिएटली ट्रक आपोवन हें क्लियर करपाक लागलो. हांव मागतां आमच्या मुन्सिपॅलिटीन डेली ह्या वॉर्डान ट्रक नाल्यार रिक्षा धाडचो ही गार्बेज काडपाक, कित्याक गाय येवन आनी सगळीं मेसाप करून आख्खे रोडार पावताय. हिंगा कितलो लोक येता, हो वॉर्ड कितें बेश्टो भितरलो इंटरनल रोड्स न्हू हे, सगळो कितले भाशेचो लोक हिंगा येता. बरो दिसपा जावो वॉर्ड, जायते फावटी ट्राय केलें हांवें क्लीन करपाक, पूण हो लोक आयकना. हिंगा भायलो लोक हाडून रातचो आनी डंप करता. सो हेजें कितें एक्शन घेवचें. आयज 5 महिने जाले म्हाज्या वॉर्डान एक लेबर पासून दिनाय. हांव नको कित्याक, बिकॉज वी आर इन द ऑपोजिशन, दे टेकींग एन एंगर. आयज गटर सगळीं भरलेले आहाय, आयज डेंगू जालो ना म्हाज्या वॉर्डान. कितली पाटी सांगले हांवें मिटींगेंक पासून रेज केलो, म्हाका मशीन जाय, ग्रास कटींग जाय, पूण कोणूच हेजेर एक्शन घेवपाक करना. हांव नको इनजस्टीस कित्याक करताय ते. वी आर ऑल 25 इलेक्टेड बॉडी. प्रत्येक गजाल फुकट दिवप शक्य ना. शॉप उक्तें आसूं वा बंद, घर उक्तें आसूं वा बंद, गार्बेज टॅक्स नगरपालिकेक फारीक करचोच पडटलो म्हूण कुडचडेचो मंत्री आमदार निलेश काब्राल उलयला. सोमारा ताची पालिके बरोबर बसका जाली. घरां, बाजारांतलीं शॉपां आनी हॉटेलांक वेगवेगळो टॅक्स रेट थारायला. फ्री सर्विसीस आतां जायना, खंय तरी लोकांनी फारीक करपाक जाय म्हणून आमी ते कुडचड्या काकोरा मुन्सिपल एरिया गार्बेज टॅक्स जो आसा, वो वेदर इट इज शॉप क्लोज ऑर शॉप ओपन ऑर रेजिडंस क्लोज ऑर रेजिडंस ओपन, हे सगळ्यांक आतां हावस टॅक्सा लागतले. एक घराक 1 रुपया पर डे, बारीक शॉप्स 10 रुपीज, 10 स्क्वेअर मिटर शॉप्स 2 रुपीज पर डे, 10-50 रुपीज 3 रुपीज पर डे, 50 रुपीज आनी ओवर 4 रुपीज पर डे.
सिनेमा हॉल्स लमसम, बाकीचे सगळे लमसम, ते रेट्स आज सीओ नोटिफाय करतात. आमचे मार्केटाचे हॉटेलांचे किती आसले 1000 ते डिमांड केलं तुम्ही, तिथून विथ कॉन्शियस आता किती केला 1095 अप टू 0 to 50 स्क्वेअर मीटर अँड एबव 50 स्क्वेअर मीटर हॉटेल आहेत 1450-465 आहात पर इयर. नंतर शॉपकीपर्स पे आहात, जनरल शॉपकीपर्स पे आहात त्यांना 602 rupees पर डे, दॅट इज 730 rupees पर इयर. ह्या फायनान्शियल इयरच्या एक गार्बेज टॅक्स इम्प्लिमेंट केला, पण गार्बेज टॅक्स जो इम्प्लिमेंट केला तो ताका हाय आशिल्लो, हाय आशिल्ल्या कारणान त्यांच्यानी मातशी आमचे कडेन रिक्वेस्ट केले. सो आज ती मिटींग जावन एक कन्सेन्सस खंय तरी झाला आणि आमचे आणि तांचे दोघांचे मिळून एक फायनल रेट फायनल केला. काळजाच्या आताकाच्या इमर्जन्सीत उपेगाक पडचे म्हणून तिघा फॉरेनरांनी कळंगूटचो आदलो आमदार आग्नेलाक AED आयपॅड मशीन दिला. मणिपाल हॉस्पिटलांत मशीन कशें वापरचें ताचें प्रात्यक्षीक दाखयलें. अशें मशीन खंय गोंयांत फक्त दाबोळे विमानतळ आनी रेल्वे स्टेशनार आसा. त्या फॉरेनराचो एकलो लागचो काळजाच्या आताकान फर्स्ट एड नाशिल्ल्यान गेलो, असो प्रसंग कोणाचेर येवचो न्ही म्हूण तांणी कळंगुटे खातीर हें मशीन दिलां. AED डोनेट केला हंगासर, विच इज आय थिंक खूब बरे काम केला, कारण AED मशीन आसप हे व्हडली गजाल. AED मशीन आमच्या कडेन गोंयान इन एअरपोर्ट ऑथॉरिटीन आसा आणि आय थिंक रेल्वे स्टेशनार आसा आणि खंय ना. सो हंगासर तेंच्यानी AED मशीन हाडून दवरल्या कारणान खूब इजी आणि बरे झाला, बिकॉज AED मशीनांक खंयची ट्रेनींग घेवपाची गरज ना, इट इज फुल्ली ऑटोमॅटीक. एक BLS ट्रेनींग घेतली, फर्स्ट एड ट्रेनींग जर तुमच्या कडेन आसा जाल्यार तुमकां खबर कळटा की AED मशीन कशें यूज करप आणि कितले बेनिफिट्स आहा. सो एक खूब बरी गजाल की तुमकां व्हडले कोर्स करपाची गरज ना, मेडिकल टिमीची गरज ना. वन ऑफ अ काइंड मशीन, नो आय बिलीव नो हॉस्पिटल इन गोवा हॅज दिस मशीन अँड दिस विल बी व्हेरी यूजफूल फॉर एनी ऑफ द गेस्ट हु सफर अ हार्ट अटॅक. So the reason that my auntie is here donating the defib is because she lost her partner here last year at the hotel. He suffered from a heart attack and there was no equipment unfortunately to save him. So my auntie has done some fundraising through friends, family, strangers in order to be able to purchase the defibrillator to bring out to the hotel at Goa. So in loving memory of her partner. All the staff at Silver Sands for how professional they were, how supportive during this terrible incident, and the care and assistance we were given after was, you know, it was well received. मडगावच्या SGPDA मार्केटाचेर साप्प दुर्लक्ष झाला, सगळ्याक हळशीक बेशिस्त वाढल्या म्हणून NGOनी आवाज काढूंक सुरवात केल्या. भाजी मार्केटाची सामकीच दशा, मोडिल्लें फर्निचर अस्ता व्यस्त उडयलां, फॅन मोडल्यात, लायटीचें सामान कामाक आयलां, मेळटा थंय कामगार न्हिदिल्ले दिसतात, शॉपां भायल्या भायर सबलेट जाल्यात म्हूण आरोप. हांव वेजिटेबल मार्केटांत गेलो, वेजिटेबल मार्केटांत पळयत जाल्यार थिंगा कोण थिंग हें उदक व्हांवता, थिंग कोण एकदम हॉटेल आहाय, कोण हें आहाय, कोण मोटकी दम आहाय, मोटकी फूल फूल स्विंग चलताय, कोण थिंगा मागीर फ्रायडे दीस थिंग नमाज बी चलतात आमी, आणि थिंगा मागीर ते आम्ही कॅबिन्स कोलो कडेन आहाय, या लोकांना कॅबिन बी कोलो कडेन आहाय. विजयान पयलो थोडे टायम पयलो जेन्ना त्यांना ते रिनोवेट केले फिश मार्केटू, त्यांनी म्हणले आपण वेजिटेबल मार्केट बी ते रिनोवेट करतलो आणि आपण सिंगापोरा भाषेन करतलो सॉल्व करतलो, पण हुंय करला तेगे तेगे हें हुंय आहा, त्यांनी काय केलं ना थिंगा. आता SGPDA सारखे कंट्रोल दौरचे ना जाल्यार हे आमचे हांगा सिटीन जाता ते भाशेन ते मार्केट ते भाशेन फायनली टर्न जातले. आणि सेकंडली चड इम्पॉर्टंट म्हणजे पहिले वेरीफाय करपाक जाय कोण ऑपरेट करता ते, भायल्या भायर सॅबलेट जावपाक लागल्या हेवूय आमकां पळोवन येता. SGPDA चेअरमॅन म्हणटा सगळे खंय बरे चल्ला, ताका नितळसाणीचो कसलोच प्रॉब्लम दिसना. सॅबलेट केले की आमकां सगळे आम्ही केलो आहात, थिंगा पहिले कोण केलो आहात ती आणि आमगे ते अजून हेजे त्याचे आमगे डिस्कशन झालं ना, आम्ही हेजे मिटिंगे डिस्कशन करपाले ते आधी तो क्लीन कोण आमर लेट कोण येयलो, मागीर आम्ही अर्जंट कोणा एकले अपॉइंट केला त्याका हेजे करूंक लागलो आणि क्लिनिंग बरं चलता. प्रुडंटा खातीर भिमा पाटील.
इंडियन सुपर लीगात 2 सप्तकांवर ब्रेक. आता भारताचे फुटबॉलर वर्ल्ड कप क्वालिफायरच्या तयारीक लागल्यात. भारताचे फुडली क्वालिफायर ब्रेस्तार अफगाणिस्ताना आड ताजिकिस्तानात न्यूट्रल व्हेन्यूचेर जातली. त्या उपरांत भारत मस्कटांत ओमाना आड 19 तारखेर खेळटलो. आतां मेरेन भारताचे 3 मॅचींत 2 पॉयंट जाल्यात. भारत ओमाना आड घरच्या मैदानार हरिल्लो, कतारा आड अवे मॅच ड्रॉ जाल्ली. उपरांत भारताक घरच्या मैदानार बांगलादेशा आड ड्रॉचेर समाधानी रावचें पडिल्लें. इतल्यान बुलेटीन हांगाच सोंपता. ह्यो खबरो तुमकां प्रुडंटाचो ऍप, ट्विटर, फेसबूक आनी प्रुडंटाच्या वॅबसायटीर लायव्ह मेळटात. प्रुडंटाक फॉलो करीत रावात. नमस्कार. तुम्ही पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.